गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी आणि तक्रारदार यांच्या भावास 169 प्रमाणे गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी जामखेडे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारेडा यांना हॉटेल चालकाच्या मदतीनं फिर्यादीकडून 30,000 रुपयांची लाच घेताना अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पकडलं आहे. यामध्ये हॉटेल चालकासह पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारेडा यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं गुन्हा दाखल केला आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांच्या भावात जामखेडे गुन्हा रजिस्टर नंबर 698/2020 या गुन्ह्यामध्ये अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेतली आहे. यानंतर गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी आणि तक्रारदार यांच्या भावास 169 प्रमाणे गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 1,00,000 मागणी जामखेडे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारेडा यांनी केली होती आणि त्यानंतर तडजोडी अंती 30,000 रुपये देण्याचे ठरले. हे पैसे आरोपी नंबर 2 तुकाराम ढोले यांच्याकडे हॉटेल कृष्णा येथे देण्यास सांगितले. मात्र फिर्यादी यांनी पैसे देण्याच्या अगोदर 4 जानेवारी रोजी अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार 5 जानेवारी रोजी लाचलुचपत विभागानं जामखेडे पोलीस स्टेशनला येऊन लाचेबाबत खात्री करून घेतली आणि त्यानुसार लाचेची मागणी करण्यात आली असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर 5 जानेवारी रोजी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नगर रोड येथील आरोपी नंबर 2 तुकाराम ढोले याच्या हॉटेल कृष्णा या ठिकाणी सापळा लावला. त्यानुसार हॉटेल कृष्णा येथे तक्रारदार यांच्याकडून तुकाराम ढोले यांच्याकडे 30,000 रुपयांची रक्कम देताना रंगेहात पकडलं. त्याच्याकडे चौकशी केली असता ती रक्कम पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारेडा यांच्या सांगण्यावरून घेतली असल्याचं सांगण्यात आलं. त्यानुसार जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारेडा यांना अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केली आहे. या प्रकरणी कैलास ढोले राहणारा मोरेवस्ती तालुका जामखेड आणि जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारेडा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, S9 मीडिया, जामखेड.